मित्रांनो आता आपल्याला नळावरील उदाहरणे हा चॅप्टर सुरू करायचा आहे नळावरील उदाहरणे आणि काळकाम मजूर या दोन्ही चॅप्टरमध्ये एकच संकल्पना आहेत बरं नड, का सारख्या संकल्पना वापराव्या लागतात या चॅप्टरमध्ये नळ नळाबद्दलची विधानं असतात आणि काळकाम मजूरमध्ये मजूर आणि वेळ याच्या संदर्भात विधाने असतात मग आपण अगोदर नळावरील उदाहरणांमध्ये संकल्पना समजून घेऊया याच संकल्पना पुढच्या चॅप्टरमध्येही वापरायला मिळतील आता काय संकल्पना आहेत बघा बरं का नळावरील उदाहरणे आता समजा मी म्हणतो की एक टाकी एक टाकी एका नळाने पाच तासात पूर्णपणे भरते एक टाकी एका नळाने पाच तासात पूर्णपणे भरते बघा बरं का आता ही समजा ती टाकी आहे संकल्पना समजून घ्या ही समजा टाकी आहे पाच तास जर नळ चालला पाच तास नळ चालला तर टाकी अशी पूर्णपणे भरते टाकी अशी पूर्णपणे भरते पण जर पाच तासापेक्षा कमी वेळा नळ चालला तर मित्रांनो टाकी काही भरेल आणि काही रिकामी राहील आणि पाच तासापेक्षा जास्त नळ चालला तर पाणी ओलांडून जाईल या मर्यादेला म्हणजे पाणी वाया जाणार आहे आपलं पाच तासापेक्षा कमी नळ चालला तर टाकी काही भरेल काही रिकामी राहील पाच तासापेक्षा जास्त नळ चालला तर पाणी ओसंडून वाहून जाईल मग आता आपण काय करू बघा मित्रांनो आपण असं पकडूया की टाकीचा नळ एक तास चालला मग किती टाकी भरेल दोन तास जर नळ चालला तर किती टाकी भरेल मग याच्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र देतो भरणारी टाकी बरोबर जेवढा वेळ नळ चालला भागिले जेवढा वेळ नळ चालला तो भाग वरती जितक्या तासात टाकी पूर्ण भरते तो भाग खाली जेवढा वेळ नळ चालला तो भाग वरती जितक्या तासात टाकी पूर्णपणे भरते तो भाग खाली बघा बर का मित्रांनो आता मी काय करतोय एक तासात भरणारी टाकी एक तासात भरणारी टाकी मग एक तास नळ चालला तर इतकं काहीतरी पाणी जमा होईल टाकीमध्ये पूर्ण तर भरणार नाही कारण पाच तास लागतात पूर्ण भरायला मग एका तासात एवढं पाणी भरेल एवढी टाकी भरली आणि एवढा भाग रिकामा राहिला मग भरलेला भाग किती आणि रिकामा भाग किती याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन देऊ एक तासात भरणारी टाकी मग किती लिहावं लागेल जेवढा वेळ नळ चालला किती वेळ चालला नळ एक तास भागिले जितक्या तासात टाकी पूर्णपणे भरते पाच तास ओके एक तासात भरणारी टाकी एक बाय पाच आता रिकामी किती राहिली ते पण मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण इकडे येऊया दोन तासात भरणारी टाकी दोन तासात भरणारी टाकी दोन बाय पाच जेवढा वेळ नळ चालला तो भागवरती जितक्या तासात टाकी भरते तो भाग खाली मग तुम्ही सांगा तीन तासात भरणारी टाकी तीन बाय पाच चार तासात भरणारी टाकी चार पार्ण। पार्ण टाकी, पार्ण। बाय पाच पाच तासात भरणारी टाकी पाच बाय पाच म्हणजे एक संपूर्ण टाकी पूर्णपणे भरते आता रिकामी टाकी किती रिकामी टाकी मग एका तासात एक बाय पाच टाकी भरली मग रिकामी किती आपल्याला भरायची होती एक संपूर्ण टाकी त्यापैकी एका तासात एक, एक बाय पाच टाकी भरली म्हणजे मायनस एक बाय पाच मग मित्रांनो तिरपा गुणाकार करा पाच मायनस एक भागिले पाच म्हणजे किती येते चार बाय पाच रिकामी टाकी किती राहते चार बाय पाच हा रिकामा भाग चार बाय पाच आहे आणि भरलेला भाग एक बाय पाच आहे मग तुम्ही डायरेक्ट काय करायचं एक बाय पाच टाकी एका तासात भरते मग रिकामी किती पाचातून अंश मायनस करून टाकायचा पाच मायनस एक चार बाय पाच आता दोन तासात दोन बाय पाच टाकी भरते दोन तासात दोन बाय पाच टाकी भरते मग रिकामी किती पाचातून दोन गेले तीन बाय पाच له, तीन तासात तीन बाय पाच टाकी भरते मग रिकामी किती दोन बाय पाच पाचातून तीन गेले दोन उरले चार तासात चार बाय पाच टाकी भरते रिकामी किती पाचातून चार मायनस करा एक बाय पाच आणि तास ता पाच तासात पाच बाय पाच टाकी भरते पाच मायनस पाच शून्य रिकामी किती राहील शून्य पाच तासात टाकी पूर्ण भरते ना मित्रांनो मग रिकामी राहणारच नाही म्हणून ऑटोमॅटिक उत्तर किती येत आहे शून्य मग मित्रांनो ही संकल्पना फार महत्वाची आहे ही संकल्पना फार महत्वाची आहे आता मी काय करतो बघा परत एक उदाहरण देतो तुम्हाला एक टाकी नऊ तासात पूर्ण भरते तर चार तासात किती भरेल मग मित्रांनो नऊ तासात पूर्णपणे भरते चार तासात किती भरेल हे सूत्र वापरायचं चार तासात चार बाय नऊ टाकी भरेल चार तासात चार बाय नऊ टाकी भरेल आणि रिकामी किती राहील नवातून चार गेले पाच बाय नऊ एवढी काय राहील रिकामी एक टाकी नऊ तासात पूर्णपणे भरते चार तासात किती भरेल चार बाय नऊ रिकामी किती पाच बाय नऊ समजा हीच टाकी सात तासात सात बाय नऊ भरेल आणि रिकामी किती राहील दोन बाय नऊ रिकामी किती राहील दोन बाय नऊ मग मित्रांनो हे या पद्धतीने आहे ओके बघा अवघड नाही आहे थोडंसं मात्र तुम्हाला सिस्टमॅटिक जावं लागणार आहे अवघड मुळीच नाही आहे छेदामधून अंश मायनस करून टाकायचा म्हणजे रिकामी टाकी तुमच्या डोळ्यासमोर येते आणि हे एक छोटंसं सूत्र दिलंय याचाही वापर होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो या बेसिक संकल्पना दिल्या आहेत यांचा प्रत्यक्ष गणितात कसा वापर होतो त्या गणितानुसार ॲप्लिकेबिलिटी काय आहे ते मी तुम्हाला प्रत्येक प्रकारामध्ये प्रत्येक गणितामध्ये समजवून सांगतो सध्याला एवढं लिहून घ्या राजांनो हे एवढं लिहून घ्या हा पण बेस आहे महत्त्वपूर्ण आहे एवढं लिहून घ्या सूत्राला चौकोनी बॉक्स करा लिहून घ्या मग छोटे छोटे उदाहरण घ्यायला मी सुरुवात करतो एका नळाने एक टाकी बारा तासात पूर्णपणे भरते एका नळाने एक टाकी बारा तासात पूर्णपणे भरते टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील टक्क्यामध्ये उत्तर हवे नीट लक्षात घ्या टक्क्यात उत्तर हवे तर भागाला शंभरने गुणावे भागाला कशाने गुणावं लागेल शंभरने गुणावं लागेल मग मित्रांनो हे या पद्धतीने आहे ओके एक टाकी एका नळाने बारा तासात पूर्णपणे भरते टाकीचा नळ पाच तास चालला तर टाकी किती टक्के रिकामी राहील आता बघा पाच तासात भरणारी टाकी पाच तासात भरणारी टाकी पाच तास नळ चालला तो आकडा वरती ठेवा किती तासात टाकी भरते बारा तो आकडा खाली ठेवा पाच बाय बारा टाकी भरली मग रिकामी किती राहणार आहे बघा मित्रांनो रिकामी टाकी बारामधून मा पाच मायनस करायचे सात बाय बारा रिकामी टाकी किती सात बाय बारा आता त्यांना उत्तर कशात पाहिजे टक्केमध्ये मग रिकाम्या भागाला शंभरने गुणून टाकायचं म्हणजे उत्तर टक्क्यामध्ये येऊन जातं मग सात गुणिले शंभर सातशे सातशे बाय बारा बारा पाच साठ दहा उरले शंभर बारा आठ शहाण्णव चार उरले चाळीस पुढे काही अंकाने पॉईंट चाळीसशे झाले बारा तीन छत्तीस चार उरले चाळीस बारा तीन छत्तीस अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के टाकी रिकामी राहील किती टक्के टाकी रिकामी राहणार आहे मित्रांनो अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के टाकी रिकामी राहील ओके बघा राजांनो हे या पद्धतीने आहे सोपा आहे पोलीस भरतीचं उदाहरण आहे ओके सोपा आहे लक्ष असू द्या नेक्स्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेत चला मी पुढे जातोय एक हौद एका नळाने अठरा तासामध्ये पूर्णपणे भरतोय जर तो नळ फक्त चार तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील मग बघा मित्रांनो अठरा तासात टाकी पूर्णपणे भरते नळ फक्त चारच तास चालला आहे मग चार तासात ता भरणारी टाकी चार तासात ता भरणारी टाकी जेवढा वेळ नळ चालला तो आकडा वर म्हणजे चार आणि जितक्या तासात टाकी पूर्णपणे भरते तो आकडा खाली म्हणजे अठरा चार तासात भरणारी टाकी चार बाय अठरा मग रिकामी किती राहील रिकामी टाकी अठरामधून चार गेले चौदा बाय अठरा चौदा बाय अठरा टाकी रिकामी त्यांना उत्तर कशात पाहिजे टक्क्यामध्ये मग याला कितीने गुणायचं शंभर टक्क्याने गुणलायचं म्हणजे उत्तर येतं दोनाने भाग देऊन टाकू आपण नऊ इथे सात सातशे भागिले नऊ नऊ सात त्रेसष्ट सात उरले त्रे सत्तर नऊ सात त्रेसष्ट परत सात उरले सत्तर नऊ सात सत्यात्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के टाकी टाकीमी राहील ओके हे या पद्धतीने आहे मग मित्रांनो सोपा प्रकार आहे साहजिकच पी एस आय एस टेळायला येणार नाही पण या संकल्पनेचा वापर मोठ्या उदाहरणांमध्ये पण होतो हे छोटं उदाहरण पोलीस भरती तलाठी भरतीला येईल परंतु मोठ्या एखाद्या उदाहरणामध्ये पण या संकल्पनांचा वापर होतो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे आता बघा दोन नळ मिश्र उदाहरण येत आहे पुढचा टप्पा किंवा पुढचा प्रकार कसा आहे दोन नळ मिश्र येत ये आहेत मित्रांनो आणि तुम्हाला प्रॅक्टिसला माझ्या पुस्तकात जे उदाहरणं दिलेत ना ते तुम्ही सोडवायचे आहेत बरं का प्रॅक्टिससाठी माझ्या पुस्तकात जे उदाहरणं दिलेत ते तुम्ही सोडवा दुसरा प्रकार सुरू केला आहे दोन नळ एकत्र दिलेले असतात पहिल्या नळाने टाकी सहा तासात भरते पहिल्या नळाचा स्पीड आहे सहा तास तीच टाकी दुसऱ्या नळाने पंधरा तासात पूर्णपणे भरते पहिला नळ सहा तासात भरतो दुसरा नळ पंधरा तासात पहिला नळ दोन तास चालला आणि तो बंद पडलेला आहे तर शिल्लक टाकी दुसरा नळ भरण्यासाठी किती वेळ घेईल मग मित्रांनो बघा आता काय करायचंय पहिला नळ सहा तासात भरतो दुसरा नळ पंधरा तासात भरतो पहिला नळ सहा तासात टाकी भरतो दुसरा नळ पंधरा तासात टाकी भरतो ठीक आहे मग आता लक्षात घ्या पहिला नळ फक्त दोन, दोन तास चालला पहिला नळ फक्त दोन तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील मग पहिल्या नळाने दोन तासात काहीतरी टाकी भरणार आहे पहिल्या नळाने दोन तासात भरणारी टाकी दोन बाय सहा पहिल्या नळाचं स्पीड कसं आहे सहा तासात पूर्णपणे भरतो मग दोन तासात दोन बाय सहा भरेल जेवढा वेळ नळ चालला तो आकडा वरती जितक्या तासात टाकी भरते तो आकडा खाली दोन बाय सहा टाकी भरली मग रिकामी टाकी किंवा शिल्लक टाकी किती रिकामी किंवा शिल्लक टाकी किती सहा मधून दोन गेले चार चार बाय सहा चार बाय किती येत आहे मित्रांनो सहा ही शिल्लक टाकी आता ही शिल्लक टाकी कोण भरणार आहे दुसरा नळ दुसरा नळ संपूर्ण टाकी पंधरा तासात भरतो संपूर्ण पूर्णपणे रिकामी असणारी टाकी भरायला दुसऱ्या नळाला पंधरा तास लागतात आता दुसऱ्या नळाला संपूर्ण टाकी नाही भरायची चार बाय सहा टाकी भरायची मग मी काय करतो बघा तुम्हाला समजा म्हणून डिटेल लिहितोय दुसरा नळ हा एक संपूर्ण टाकी पंधरा तासात भरतो एक संपूर्ण टाकी पंधरा तास भरतो तर चार बाय सहा टाकी किती तासात भरेल चार बाय कर चा, चा। सहा टाकी किती तासात बरेल मग तिरपा गुणाकार करायचा उरलेल्या संख्येने भागायचं मग मित्रमंडळ चार बाय सहा गुणिले पंधरा चार बाय सहा गुणिले पंधरा कॅल्क्युलेशन सुरू करा दोन दोन चार दोन तीन सहा तीन एक तीन तीन पाच पंधरा किती तासात दहा तासात भरेल ओके आता इकडे लक्ष इकडे लक्ष हे तुम्हाला समजावं म्हणून मी इच अँड एव्हरी वाक्य लिहून दिलंय परीक्षेमध्ये तुम्ही दोन स्टेपमध्ये उत्तर काढू शकता पहिला नळ दोन तास चालला म्हणजे पहिल्या नळाने भरलेली टाकी दोन बाय सहा शिल्लक टाकी सहातून दोन गेले चार बाय सहा ही शिल्लक टाकी कोण भरणार आहे दुसरा नळ म्हणजे दुसऱ्या नळाने त्याला टाकायचं टाकायचंय दुसऱ्या नळाने म्हणजे मित्रांनो पंधराने गुरून टाकायचंय पंधराने गुरून, गुरून टाका दोन दोन चार दोन तीन सहा तीन एक तीन तीन पाच पंधरा आलं का दहा तास ओके परंतु प्रत्येक ॲव्हरेज मुलालाही समजावं म्हणून मी इच अँड एव्हरी वाक्य लिहून दाखवतो नेमकं गणित कसं सोडवलंय ते प्रत्येकाला कळावं म्हणून मी असं थोडं लांबट सोल्युशन देतो हे शिकून घ्या तुम्ही ऑटोमॅटिक ह्या लेवलला येऊन जाता मित्रांनो ओके लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या नेक्स्ट एक्झाम्पल तसंच उदाहरण दिलेलं आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने एकवीस तासात भरते पहिला नळ एकवीस तासात भरतो पहिला नळ एकवीस तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने तीस टाकी चौदा तासात पूर्णपणे भरते दुसरा नळ तीस टाकी चौदा तासात पूर्णपणे भरतो पहिला नळ पंधरा तास चालला तर शिल्लक टाकी दुसरा नळ किती तासात भरेल पहिला नळ पंधरा तास चालला मग लक्षात घ्या मित्रांनो पहिल्या नळाने पहिल्या नळाने पंधरा तासात भरणारी टाकी पहिल्या नळाने पंधरा तासात भरणारी टाकी पंधरा बाय किती एकवीस पहिल्या नळाचा स्पीड काय आहे एकवीस मग जेवढा वेळ नळ चालला तो आकडा जितक्या तासात टाकी भरते तो आकडा खाली पंधरा बाय एकवीस टाकी भरली आता तुम्ही सांगा मित्रांनो रिकामी टाकी किंवा शिल्लक टाकी किती असेल एकवीसमधून पंधरा गेले सहा सहा बाय एकवीस छेदामधून अंश मायनस करून टाकायचं सहा बाय एकवीस टाकी रिकामी राहील ही रिकामी टाकी कोण भरणार आहे दुसरा नळ मग मित्रांनो दुसऱ्या नळाबद्दल तुम्हाला डिटेल लिहून देतो दुसरा नळ हा एक संपूर्ण टाकी चौदा तासात भरतो चौदा तासात भरतो आता त्याला संपूर्ण टाकी नाही भरायची आहे दुसऱ्या नळाला सहा बाय एकवीस टाकी भरायची आहे मग सहा बाय एकवीस टाकी किती तासात भरतो तिरपा गुणाकार करा उरलेल्या संख्येने भागून टाका उरलेल्या ठिकाणी एक एकाने भागायची गरज नाही फक्त तिरपा गुणाकार करून टाका सहा बाय एकवीस गुणिले किती राजांनो चौदा साताने भाग द्या सात तीन एकवीस सात दोन चौदा तीन एक तीन तीन दोन सहा किती तासात दुसरा नळ हा शिल्लक टाकी रिकामी टाकी चार तासात भरेल ओके आता बघा मित्रांनो परत एकदा पटकन कसं उत्तर काढायचं पहिला नळ एकवीस तासात भरतो दुसरा नळ चौदा तासात भरतो पहिला नळ पंधरा तास चालला शिल्लक टाकी दुसरा नळ किती वेळात भरेल मग पहिल्या नळाने पंधरा तासात भरलेली टाकी पंधरा बाय एकवीस शिल्लक टाकी एकवीसमधून पंधरा गेले सहा बाय एकवीस सहा बाय एकवीस शिल्लक टाकी आहे ही शिल्लक टाकी कोण भरणार आहे दुसरा नळ मग याला दुसऱ्या नळाने गुणून टाकायचं दुसरा नळ म्हणजे किती मित्रांनो चौदा दॅट्स ऑल तुम्ही डायरेक्ट शेवटच्या स्टेपला येता सात तीन एकवीस सात दोन चौदा सा तीन एक तीन तीन दोन सहा किती आलं उत्तर चार तास ओके मित्रमंडळ बघा हे या पद्धतीने आहे ओके मग मित्रमंडळ व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या हा प्रकार चांगला आहे याच्यावर आणखी प्रॅक्टिस पाहिजे असेल आपल्या पुस्तकात जे उदाहरणं दिलेत ते तुम्ही सोडवायचे आहेत <coughs> नेक्स्ट जसे दोन नळ होते तसंच आता हे तीन नळांचं उदाहरण आलेलं आहे आणि हे तीन नळांचं उदाहरण पोलीस भरती तलाठी भरती सोबतच टॅक्स असिस्टंट एम पी एस सी लिपिक त्यासोबतच पी एस आय एस टी आय पूर्व आणि मुख्य कंबाईनला फार महत्वाचा प्रकार आहे मित्रांनो तीन नळ अवघड नाहीये मागच्या पद्धतीने जाण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो तीन नळांबद्दल कसे उदाहरण सोडवायचंय बघा बर का मित्रांनो एक पाण्यास टाकी पहिल्या नळाने बारा तासात भरते पहिला नळ बारा तासात दुसरा नळ पंधरा तासात भरतोय आणि तिसरा नळ चोवीस तासात पूर्णपणे टाकी भरतोय ओके बारा पंधरा चोवीस पहिला नळ तीन तास चालला आणि बंद पडला म्हणजे या तीन तासात पहिल्या नळाने काही तर टाकी भरली की नाही मग किती टाकी भरली तीन बाय बारा दुसरा नळ पाच तास चालला म्हणजे दुसऱ्या नळाने सुद्धा पाणी टाकलेलं आहे पाच तासात किती पाणी टाकेल तो पाच बाय पंधरा या पद्धतीने मांडणी करत जायचंय मी सांगतो काय करायचं बघा पहिल्या नळाने तीन तासात भरणारी टाकी तीन बाय बारा पहिल्या नळाने तीन तासात भरणारी टाकी तीन बाय बारा दुसऱ्या नळाने दुसऱ्या नळाने पाच तासात भरणारी टाकी किती मित्रांनो पाच बाय पंधरा दुसऱ्या नळाचा स्पीड किती आहे पंधरा म्हणून छेदाला ये पंधरा येत आहे तिसऱ्या नळाने तिसऱ्या नळाने आता तिसरा नळ किती तास चालला ते आपल्याला माहिती नाही तेच आपल्याला काढायचंय मग मित्रांनो तिसऱ्या नळाने एक तासात भरणारी टाकी पद्धत नीट समजून घ्या तिसरा नळ किती तास चालला आपल्याला माहिती नाही आपण एक तास म्हणू एक्स भागिले किती चोवीस तिसऱ्या नळाचा स्पीड चोवीस आहे अशा प्रकारे पहिल्या नळाने एवढी टाकी भरली दुसऱ्या नळाने एवढी टाकी भरली त्यानंतर तिसरा नळ किती चालला आपल्याला माहिती नाही तिसऱ्या नळाने एवढी टाकी भरली आणि या प्रकारे किती टाकी भरली एक टाकी भरली मित्रांनो किती टाकी भरलेली आहे त्यांची एक संपूर्ण टाकी भरली बस आता हे तुम्हाला गणित सोडवायचं आहे तीन बाय बारा म्हणजे एक बाय चार प्लस पाच बाय पंधरा म्हणजे एक बाय तीन प्लस एक्स बाय चोवीस बरोबर एक तीन व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजा बाकी लसावी पद्धतीने करतात आठवत आहे व्यवहार अपूर्णांक सगळ्यात मोठा छेद कोण आहे चोवीस चोवीसला इतर छेदांनी भाग जातो आहे का जातोय चोवीस गुणिले एक बाय चार प्लस चोवीस गुणिले एक बाय तीन प्लस चोवीस गुणिले एक्स बाय चोवीस बरोबर किती एक मग मित्रमंडळ काटाकाटी चार सहा चोवीस तीन आठ चोवीस चोवीस एक चोवीस चो 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 आणि हा चोवीस इकडे भागाकारात आहे त्याला तिकडे गुणाकारात पाठवून द्या एकासोबत त्याचा गुणाकार होऊन जाईल सहा गुणिले एक सहा प्लस आठ गुनिले एक आठ प्लस एक्स एक एक्स चोवीस इकडे भागाकारात तिकडे गेला की गुन्हा करत चोवीस गुणिले एक आठ आणि सहा चौदा चौदा प्लस एक्स बरोबर चोवीस चौदाला द्या तिकडे पाठवून चौदा इकडे प्लस तिकडे गेल्यावर मायनस होईल चोवीस मायनस चौदा म्हणजे किती राजा नऊ दहा तास ओके बघा दहा तासामध्ये टाकी तिसरा नळ शिल्लक टाकी दहा तासामध्ये भरेल मग मित्रांनो हा एक प्रकार आहे परत एकदा रिपीट करतोय नीट लक्षात घ्या पहिला नळ तीन तास चालला म्हटल्यावर तीन बाय बारा टाकी पहिल्या नळाने भरली दुसरा नळ पाच तास चालला म्हटल्यावर पाच बाय पंधरा दुसऱ्या नळाने भरली तिसरा नळ किती तास चालला आपल्याला काढायचं आहे म्हणून एक्स बाय चोवीस घेतलं आहे तिघांनी मिळून एक, एक संपूर्ण टाकी भरलेली आहे म्हणजे परीक्षेला तुम्ही डायरेक्ट या समीकरणाला यायचं आणि हे गणित सोडवायचं ओके हे तुम्हाला समजावं म्हणून मी हे सगळं लिहिलेलं आहे तुम्ही परीक्षेला डायरेक्ट या स्टेपला यायचं आहे आणि मग कॅल्क्युलेशन करून हे उत्तर काढायचं इम्पॉर्टंट उदाहरण आहे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या पुढचं उदाहरण याच्यासारखंच आहे ते पण देतो सोडून बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने वीस तासात भरते दुसऱ्या नळाने चोवीस तासात भरते पहिल्या नळाने वीस तासात दुसऱ्या नळाने चोवीस तासात तिसऱ्या नळाने अठरा तासात भरते पहिला नळ पाच तास चालला बंद पडला दुसरा नळ सहा तास चालला बंद पडला शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल मग मित्रांनो काय करायचंय बघा परत एकदा पहिल्या नळ वीस तासात टाकी भरतो किती तास चालला पहिला नळ पाच तास पहिल्या नळाने भरणारी टाकी पाच बाय वीस प्लस दुसरा नळ सहा तास चालला आणि त्याची स्पीड चोवीस तासाची आहे मग दुसऱ्या नळाने भरणारी टाकी सहा बाय चोवीस प्लस तिसरा नळ किती तास चालायचा आहे आपल्याला नाही माहिती मी म्हणतो एक्स तिसऱ्या नळाचा स्पीड किती आहे मित्रांनो अठरा अशा प्रकारे तिघांनी मिळून किती टाकी भरली एक टाकी भरलेली आहे छोटा करून घ्यायला पाच बाय वीस म्हणजे एक बाय चार सहा बाय चोवीस म्हणजे एक बाय चार प्लस एक्स बाय अठरा बरोबर एक सगळ्यात मोठा छेद अठरा आहे अठराला चाराने भाग जात नाही म्हणून अठराचा पाडा तयार करा अठरा दोन छत्तीस छत्तीसला चाराने भाग जातोय म्हणून छत्तीस लसावी घेतला त्याला इथं मांडला लसावीने सर्व अपूर्णांकांना गुणून टाकायचं असतं व्यवहारी अपूर्णांक या चॅप्टरमध्ये ही पद्धत शिकवलेली आहे आठवा जरा एक्स बाय अठरा बरोबर एक कॅल्क्युलेशन सुरू करा चार नऊ छत्तीस चार नऊ छत्तीस अठरा दोन छत्तीस छत्तीस इकडे भागा करत तिकडे गेला की गुणा करत नऊ एक नऊ प्लस नऊ एक नऊ प्लस दोन एक्स बरोबर एक गुणिले छत्तीस म्हणजे छत्तीस मग नऊ नऊ नौ अठरा अठरा अधिक दोन एक्स अठरा अधिक दोन एक्स बरोबर छत्तीस अठरा इकडं प्लसमध्ये तिकडे गेल्यावर मायनसमध्ये दोन एक्स बरोबर छत्तीस मायनस अठरा बरोबर अठरा एक्स बरोबर अठरा भागिले दोन म्हणजे किती राजा नऊ नऊ तिसरा नळ उरलेली टाकी नऊ तासात भरेल तिसरा नळ उरलेली टाकी किंवा शिल्लक टाकी उरलेली टाकी नऊ तासात भरेल उरलेली टाकी नऊ तासात भरेल बघा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे चांगलं आहे महत्वपूर्ण आहे लिहून घ्यायचं आहे राजांनो हा प्रकार महत्वपूर्ण आहे पी एस आय एस टी आयच्या मुलांनी पण याच्याकडे विशेष लक्ष ठेवा तुम्ही डायरेक्ट या स्टेपला असं या पद्धतीने मांडायचं मित्रांनो पहिला नळ दुसरा नळ तिसरा नळ तिसऱ्या नळाला एक्स घ्या एक संपूर्ण टाकी भरतोय समोर किती मांडायचं एक घ्या राजांनो लिहून दोन नळांचं सूत्र दिलेलं आहे पहिल्या नळाने टाकी एक्स सूत्रावर आधारित प्रश्न आहे सूत्र नाही दिलेलं सूत्र मी तुम्हाला देतो सूत्रावर आधारित उदाहरण आहे पहिल्या नळाने टाकी आठ तासात भरते भरते तीस टाकी दुसऱ्या नळाने बारा तासात भरते दोन्ही नळांनी भरते बरं का टाकी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल काय सूत्र माहिती आहे का मी एक देतो तुम्हाला समजा पहिल्या नळाने टाकी एक्स एक तासात भरते पहिल्या नळाने टाकी एक्स तासात भरते दुसऱ्या नळाने टाकी वाय तासात भरते अशी पोझिशन आहे दोघां दोन्ही नळांनी भरतेच बरं का असं हे प्रकार आहे पहिल्या नळाने समजा एक्स तासात भरते दुसऱ्या नळाने वाय तासात भरते मग दोन्ही नळ मिळवून दोन्ही नळ मिळून एक्स वाय भागिले एक्स प्लस वाय तासात टाकी भरेल हे सूत्र तुम्ही वापरायचं आहे ऍक्च्युली मी तुम्हाला याच्यामध्ये वन बायची पद्धत पण देणार आहे वन बायची पद्धत पण देणार आहे पहिल्यांदा आपण सूत्र पण समजून घेऊ कधी कधी काय असतं की सूत्राचा वापर केलेला परवडतं कधी कधी पण बेसिक संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे मी पहिल्यांदा सूत्र देतोय मग तुम्ही काय करा पहिल्या नळाने आठ तासात टाकी भरते पहिला नळ म्हणजे एक्स असतो त्याला आठ म्हणा दुसरा नळ म्हणजे वाय असतो त्याला किती म्हणा मित्रांनो बारा आणि सूत्रामध्ये टाका एक्स वाय भागिले एक्स प्लस वाय मग आठ गुणिले बारा भागिले आठ अधिक बारा शहाण्णव बारा आठ शहाण्णव भागिले वीस मग मित्रांनो कॅल्क्युलेशन करा चाराने भाग जातोय का चार दोन आठ चार चार सोळा चार, चार पंचवीस म्हणजे मित्रांनो छेदलेले हा पाच पाच चार वीस उरले किती चार दोन्ही नळ मिळून चार पूर्णांक चार बाय पाच तासात टाकी भरेल दोन्ही नळ मिळून एवढ्या तासात टाकी भरते ओके राजांनो याच्याकडे लक्ष असू द्या हे सूत्र आपण आहे दोन्ही नळ मिळून किती तासात टाकी भरेल दोन्ही नळ मिळून एक्स वाय भागिले एक्स प्लस वाय तासामध्ये टाकी भरते मग बघा मित्रांनो हे इथपर्यंत आहे ओके आता मी तुम्हाला वन बायची पद्धत देतो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घ्या वन बायची पद्धत काय आहे ते पण समजून सांगतो कारण जसं जसं गणित कॉम्प्लिकेटेड होत जाईल सूत्र कामाला येत नाहीत संकल्पनाच कामाला येतात वन बायच्या पद्धतीनेच गणित सोडवावे लागतील आणि मग म्हणून तुम्हाला जस्ट हे मुलांना आवडतात सूत्र म्हणून देतोय पण गणित जर किचकट व्हायला लागलं तर वन बायची पद्धत आवश्यक आहे काय का आहे वन बायची पद्धत ती तुम्हाला देतो तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या लगेच वन बायची पद्धत देतो <coughs> बघा आता वन बायची पद्धत काय आहे बघा वन बायची पद्धत काय असतं माहिती का <TH> पहिल्या नळाने टाकी आठ तासात भरते पहिल्या नळाने पहिल्या नळाने आठ तासात टाकी भरते दुसऱ्या नळाने बारा तासात टाकी भरते दुसऱ्या नळाने टाकी बारा तासात भरते मग आपण काय करायचं असतं माहिती का, का? पहिल्या नळाने पहिल्या नळाने एक तासात भरणारी टाकी एक बाय आठ दुसर ना एक तासात भर टाकी एक बाय बारा बघा एका तासात किती भरेल जेवढा वेळ नळ चालला तो आकडा वरती जितक्या तासात टाकी भरते तो आकडा खाली एका तासात पहिल्या नळाने एक बाय आठ टाकी भरेल दुसऱ्या नळाने एका तासात एक बाय बारा टाकी भरेल आता दोन्ही नळ मिळून बघा दोन्ही नळ मिळून एक तासात भरणारी टाकी एक तासात भरणारी टाकी आता दोन्ही नळ मिळून मिळून म्हटल्यामुळे काय घ्यावं लागेल चिन्ह प्लस एक बाय आठ प्लस एक बाय बारा करा तिरपा गुणाकार बारा प्लस आठ भागिले आठ गुणिले बारा मग मित्रमंडळ बारा आणि आठ झाले वीस वीस बाय शहाण्णव चाराने भाग दिला तर पाच बाय चोवीस आता याला उलटा करायचा असतो याला काय करा मित्रांनो उलटा करा मग मित्रमंडळ चोवीस बाय किती पाच तेच उत्तर येतं आहे छेदाला पाच लिहा पाच चार हवीच उरले किती चार चार पूर्णांक चार बाय पाच तासात टाकी भरेल आता भरपूर मुलांना ही पद्धत अवघड वाटत असेल बरं का पण तुमच्या माहितीस्तव तो सांगतो ही पद्धत तुम्हाला शिकावीच लागेल जसं जसं गणित कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे अवघड होत जाणार आहे तुम्हाला याच पद्धतीवर यावं लागतं देअर इज नो अल्टरनेटिव्ह आणि काही शॉर्टकट सूत्र आहेत ते मी तुम्हाला देतो परंतु दरवेळेस ते सूत्र लागू पडतीलच असं नसतं शॉर्टकट सूत्रांचा हाच प्रॉब्लेम आहे काही उदाहरणांना लागू पडतं काही उदाहरणांना लागू पडत नाही मग अशा संदिग्ध स्थितीमध्ये जायचं कशाला मग संकल्पना थोड्याशा लक्षात असू द्या सूत्र पण दिलं आहे तुम्हाला एक्स वाय भागीले एक्स प्लस वाय आणि कॉन्सेप्ट पण दिलेला आहे वन बायची पद्धत लिहून घ्या मित्रांनो हे लिहून घ्यायचं आहे आता हे गणित तुम्हाला मी सोडून दाखवलंय याच्यावर प्रॅक्टिस एक्झाम्पल तुम्हाला आपल्या पुस्तकात मिळतील व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या मी पुढे सरकतोय आता बघा बरं का मित्रांनो पहिल्या नळाने टाकी वीस तासात भरते पहिल्या नळाने टाकी वीस तासात भरते आणि दुसऱ्या नळाने टाकी बारा तासात रिकामी होते मागचा प्रकार कसा होता पहिल्या नळाने पण टाकी भरणार दुसऱ्या नळाने पण टाकी भरणार मग एक्स वाय भागिले एक्स प्लस वाय करत होतो इथं काय एकाने टाकी भरते पण एकाने टाकी रिकामी होत आहे मग एक्स वाय भागिले एक्स मायनस वाय करायचं दोन्ही नळांनी मिळून भरते तर मित्रांनो एक्स वाय भागिले एक्स प्लस वाय करा आणि एकाने भरते एकाने रिकामी होतं म्हटलं तर प्लस ऐवजी मायनस वापरायचं मग मा बघा मित्रांनो सूत्र देतो तुम्हाला समजा पहिल्या नळाने टाकी एक्स तासात भरते दुसऱ्या नळाने टाकी वाय तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरायला लागणारा वेळ टाकी भरायला लागणारा वेळ बरोबर एक्स वाय भागिले एक्स मायनस वाय करा आता याचं उत्तर ॲक्च्युली एक एक्स मायनस वाय घेतल्यामुळे मायनसमध्ये येणार आहे पण मित्रांनो मायनस चिन्हाकडे लक्ष देऊ नका मायनस चिन्हाकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही सूत्र सोपं व्हावं म्हणून एक्स मायनस वाय करतोय वाय मायनस एक्स मुद्दाम देत नाही आहे कन्फ्यूज होतात मुलं हे लक्षात ठेवा दोन्ही नळांनी जर भरत असेल टाकी तर एक्स वाय भागिले एक्स प्लस वाय घ्या आणि एकाने भरते एकाने रिकामी होतं म्हटलं तर प्लस ऐवजी मायनस घेऊन टाकायचं आता बघा या सूत्रामध्ये आपण टाकू पहिल्या नळाने टाकी वीस तासात भरते म्हणजे एक्स किती घ्यायचं मित्रांनो वीस